नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. तर मित्रांनो, आज आहे आपल्या देशाचा स्वतंत्र दिन. आपला भारत स्वतंत्र झाला, ते स्वतंत्र दिन आपण साजरा करत आहोत. तर आपला छोटासा व्हिडिओ काढत आहोत. आपण आता गावात जाणार आहोत. आपल्या संघ आज बागाजर येणार आहे. आम्ही चाललो आता गावामध्ये, मुलांना थोडा खाऊ पण घेऊ आणि आपल्या गावात मराठी शाळेत जाऊ. तिथे गाण्यांचा कार्यक्रम होईल, तो काय आपल्या व्हिडिओमध्ये शूट करू. पण त्याचा आवाज काय आपल्याला घेता येणार नाही. आपल्या कॉपरेटिव्ह येऊ शकतो. कॉपरेटिव्ह आल्यामुळे आपल्या चॅनलला पण बॅन होऊ शकतो. थोडा फक्त त्याचे व्हिडिओ काढू. किती पब्लिक असते आपल्या आमच्या गावाच्या कार्यक्रमाला मराठी शाळेमध्ये, तुम्हाला ते दाखवतो. तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेजारच्या बॅला कॉइन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये आमच्या गावातला सदरून दाखवतो. सकाळी सकाळी प्रवरा माध्यमिक विद्यालय व मराठी शाळेच्या मुलांनी प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेतील मुलींची लेझिम पथक व शाळेतील मुलांचे ढोल पथक असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये आपले प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे सर्व मराठी शाळेचे मॅडम व सर यांचे पण मोलाचे योगदान लाभले. त्यानंतर प्रभात फेरी ग्रामपंचायत कार्यालय वरवंडी व प्रवरा माध्यमिक विद्यालय वरवंडी ध्वजारोहण करीत असे मराठी शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे अनेक तिथे मान्यवर उपस्थित होते व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेतील सर्व मुलांच्या समोर हे कार्यक्रम झाले व त्यानंतर मुलांचे, लहान मुलांचे, छोटेचे असे भाषणे झाले. त्यावेळी नंतर गाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. त्या गाण्यांच्या कार्यक्रम म्हणजे मुलांच्या व मुलींची, लहान मुलांची लहान वयात ही स्टेज डेअरिंग पाहता मला माझे बालपण आठवले. त्या वयात आम्हाला एवढी डेअरिंग नव्हती, पण आत्ताचे मुलं भरपूर अशी डेअरिंग करतात. कोणी जाऊन असं माईकवर बोलणं, कॅमेरासमोर येणं, असं येण्यासाठी लोकं लाजतात. असे भरपूर मान्यवर आपल्या गावातील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित होते व महिलांचा पण सहभाग जास्त होता. भरपूर असे ग्रामस्थ पण आले होते. सुंदराचं डेकोरेशन पण केलं होतं. मराठी शाळेतील वरपे सर व वरपे मॅडम, डिगे सर व मुख्याध्यापक त्यांनी सुंदर असं नियोजन केलं होतं कार्यक्रमाचं. पाठीमागच्या बाजू तुम्ही बघता, भरपूर असे ग्रामस्थ पण आलेले आहे इथं. आज या शाळेला गावातील काही ग्रामस्थांनी शाळेला आपल्या LED TV भेटवस्तू दिलेल्या आहेत. शाळेच्या मुलांना शिकवण्यासाठी 2 LED TV दिलेले आहे. त्यांचा पण मी फोटो दाखवत आहे, स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला तो. माझं बालपण पण ह्याच मराठी शाळेमध्ये गेलं. तिथे अगदी असं सुंदर जेव्हा बसलो होतो मी खाली झाडाखाली, तेव्हा मला माझं बालपण आठवलं. सुंदर असं मराठी शाळा होती. त्यावर असा डौला आणि फडकत असलेला आपल्या भारताचा तिरंगा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी. लहान लहान मुलं सुंदर असा डान्स करतानी व ग्रामस्थ पण त्या डान्सचा आनंद घेतानी. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत जा. व्हिडिओमध्ये काही चुकत असलं ते पण नक्की सांगत जा. भरपूर असे ग्रामस्थ पण आलेले आहे. यानंतर काही ग्रामस्थांनी आपल्या लहान मुलांसाठी व ग्रामस्थांसाठी आज आगळ्यावेगळा उपक्रम केलेला आहे. आज इथे सगळ्यांसाठी स्नेह भोजनाचा आनंद घ्या असं पण सांगण्यात आलं आहे. सगळ्यांसाठी भोजनाची पण व्यवस्था झाली आहे. हा कार्यक्रम झाल्यावर सगळ्यांनी जेवण करण्याचा पुढा दिलेला आहे. कैलास भवन वरपे यांनी 201 रुपये सर्व जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यासाठी बक्षीस दिलेलं आहे. शिवाजी सर्जेराव भोसले यांनी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. संकेत केशव शिंदे यांनी 51 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आपले रोजचे पुलिस पाटील नामदेव पाटील केदारे यांनी 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. अण्णासाहेब कुंडिकनेहे दादू भोसले यांनी बिस्किट दिलेले आहे, बिस्किटचे पुडे दिलेले आहे. विठ्ठल मुक्ताजी भोसले यांनी 51 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. भाऊसाहेब चंद्रभान साळवे यांनी 3 चॉकलेटचे पुडे दिलेले आहे. बाळू सखाराम बकुळे यांनी 2 चॉकलेटचे पुडे दिलेले आहे. आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडे सर्व शिक्षक आणि तसेच विशेष करून वरपे मॅडम यांनी लहान मुलांना जे व्यवस्थितपैकी गाणे डान्स करण्यासाठी शिकवले त्याबद्दल मी सर्व शिक्षक आणि मॅडमचे आभारी आहे. त्याचबरोबर प्रवरा माध्यमिक विद्यालय वरवंडी यांचेही आभारी आहे. तर मित्रांनो, आपल्या गावचा कार्यक्रम आवरलेला आहे. तर आता सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपले प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे मुलं आता वाढणार आहेत. आता या समोर अशा पंक्ती बसलेल्या आहे. आपल्या दोन्ही प्रवरा माध्यमिक विद्यालय वरवंडी व मराठी शाळेचे शिक्षक सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन तिने असं नियोजन केल्याबद्दल. सुंदर असं नियोजन केलं आहे 15 ऑगस्टचं. भरपूर असे ग्रामस्थ पण आलेले आहे. आपले सचिन पाडोळे पण आले. सचिन पाडोळे जेवायस होता त्या म्हणजे पाऊस आला थोडा, त्यासाठी थोडे पोर उठले. थोडा छोटासा पाऊस आला होता, भरपूर पाऊस आला.
पाऊस आला तरी त्यासाठी माग शाळेच्या पोळीमध्ये पण व्यवस्था आहे. काही मुलं गेले आता पोळीमध्ये बसण्यासाठी जेवणासाठी. चला तर जेवणाचा आस्वाद. लगन नाही शाळेची बंद आहे लावून लागत तुला. सरांना बोलवाय लागलं. तर मित्रांनो आपला स्वातंत्र्य दिन झालेलाय. आम्ही आता निघालोय जेवण करून. फुल जेवण झालंय. आज स्वातंत्र्य दिन आपला पण साजरा झाला उत्सवात मराठी शाळेमध्ये. मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याच्या बेल आयकॉन दाबा. पुन्हा अशा लवकर व्हिडिओ. धन्यवाद.